आज सत्याचा विजय झालेला आहे. जे सूडबुद्धींनी कारवाई ही सगळ्याच सरकारच्या विरोधी बोलण्याच्या लोकांवर होत होती. कधी आमच्यावर वैयक्तिक केसेस टाकणं, कधी आमच्या घरांवर BMC वापरणं. आता मुंबई महानगरपालिकेला मुंबईमध्ये बाकी अजून कुठलंच काम राहिलेलं नाही आहे. त्यांना मोजके 2-3 घरांवर लक्ष ठेवण्यासाठीच मुंबई महापालिका चालवली जाते आहे. म्हणजे त्याच घरांमध्ये अनधिकृत बांधकाम दिसतं, त्याच घरामध्ये पाण्याचं कनेक्शन दिसतं, त्याच घरांमध्ये विजेचं कनेक्शन. बाकी मुंबईमध्ये सगळं आलबेल आहे, रस्ते एकदम गुळगुळीत आहेत, पाणी 24 तास भेटत आहे, सगळी विकास कामं अतिशय जोरदार चालू आहेत. पण फक्त ह्या 2-4 घरांमध्ये सगळ्याचं सगळं काम आणि BMC सगळंच लक्ष हे या 2-3 घरांवरच आहेत. आणि त्यालाच चपराक, चांगलीच चपराक आज माननीय न्यायालयाने दिलेली आहे. मी माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. पण परत एकदा ह्या मागे सांगतो की हे जे काही राजकीय षडयंत्र ह्याच्या मागचं आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आजपर्यंत संबंधित जे सरकारी PP होते त्यांना कुठल्या सेना आमदाराचे फोन वारंवार येत होते हे तपासलं पाहिजे. इकबाल सिंग चहल मुंबई कमिशनर ह्यांच्या मोबाईलवर कोणाकोणाचे दररोज फोन येत होते, कोण त्यांना आग्रह धरत होते, कोणाचा दबाव त्यांच्यावर होता, त्या राणेंचं घर कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे ह्याचाही तपास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांचा CDR रिपोर्ट तपासा. इकबाल सिंग चहलच्या कोणाला कोणाचा फोन येत होता ह्या सगळ्या विषयाची मुद्दामून चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून शासकीय यंत्रणेचा गैरवापर कुठल्या पद्धतीने होतो आहे आणि राज्यामध्ये शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अन्य कुठलेच प्रश्न राहिलेले नाही आहे. फक्त राणेंच्यात काय चाललं आहे, किरीट सोमय्या कुठली चहा पित आहेत, मोहित कंबोज कुठला शर्ट घालतोय आणि गिरीश महाजन कुठे बसलेत, ह्याचवर राज्य चाललेलं आहे. बाकी राज्यामध्ये काहीच नाही. म्हणून ह्याचं उत्तम आज उत्तर माननीय न्यायालयाने दिलेलं आहे. मी जसं सभागृहामध्ये सांगितलं की 353 आम्ही काही मोजके जण लाभार्थी आहोत, आम्हाला चालता चालता 353 लावतात. म्हणून आम्ही सगळे सर्वपक्षीय आमदारांनी अशीच मागणी केली की या 353 कायद्याचा जरा अभ्यास करा. काम करणारे हे त्यांचं कौतुक झालं पाहिजे. पण आम्ही जेव्हा कुठल्याही अधिकाऱ्याकडे लोकांचे प्रश्न घेऊन जातो, आम्ही 2-3 लाख लोकांमध्ये 2-3 वेळा निवडून येतो, तेव्हा आमची काय लग्नाची पत्रिका त्यांच्याकडे आमचे प्रश्न घेऊन जातो करतो. कंबोज ने भी आपके बाद कंबोज के घर पर भी पार्टीशन के लिए और उनको तोड़ने के लिए. मैं वही बोला ना, मुंबई में सब रेगुलराइज है, मातोश्री 2 में सब रेगुलराइज है. वहाँ पे वो जो साउंड वो मुंबई में और कहीं लगा ही नहीं ना. मतलब जो सब जो रेगुलराइज चीज है वो सब मातोश्री में 2 में दिखाई देती है. आगे और पीछे से जो एंट्री एग्जिट है वो सिर्फ उनको ही फैसिलिटी दी है. हम मुंबई में रहते थोड़ी, हम पानी के अंदर रहते. तो ये सब का जवाब आने वाले दिनों में देना पड़ेगा, क्योंकि जो नियम हमको लगेगा वो नियम सबको लगेगा. नीतीश जी, इसके अलावा आज भारतीय जनता पार्टी की तरफ से मांग उठाई गई है कि महाराष्ट्र के सभी स्कूलों में श्रीमद् भगवद गीता पढ़ाई जाए, उस पर आपका क्या कहना है? सही बात है, भगवद गीता का एक अलग रिस्पेक्ट देश भर में है. गुजरात सरकार हो, मध्य प्रदेश सरकार हो, सभी ने भगवद गीता का ज्ञान हमारे स्कूल में बच्चों को दिया जाए, वैसी मांग की है. महाराष्ट्र सरकार ने भी वो मांग स्वीकारनी चाहिए, उस तरीके से जाना चाहिए. मगर उद्धव जी ठाकरे के हालचाल देखने के बाद मुझे नहीं लगता वो उनके उतनी हिम्मत होगी. तो इसलिए हम मांग करते रहेंगे और जितना ज़्यादा दबाव महाराष्ट्र सरकार पे ला सकते हम लोग लाते रहे. शिवसेना की तरफ से कहा गया कि ये मांग जानबूझकर दो समाज के लोगों के बीच में टेढ़े निर्माण करने के लिए किया गया है, भगवाकरण करने की कोशिश कर रही है BJP. ऐसा शिवसेना कह रही है? जी, शिवसेना कह रही है. बराबर, अच्छी बात है. भगवाकरण BJP कर रही है ऐसी शिवसेना बोल रही है. शिक्षा का बाला साहब को मैं नमस्ते करता हूँ और उनके आत्मा को शांति मिले ऐसी दुआ करता हूँ. राणे साहब 4 महिने झाले कारण का अनिल परब जे मंत्री आहेत
त्यांना अजून खूप कामं आहेत हो, एस टीकडे का लक्ष देणार ते? अहो एवढ्या पैशाची वसुली करायची असते, ते पैसे मोजायचे असतात, मग त्याची तीन विभागणी करायची असते, मग आपल्या मालकाकडे पोचवायचं असतं, हे एवढी कामं जेव्हा मंत्र्याकडे असतील तर ते एस टीकडे का लक्ष देतील? का एवढा तो कामगार त्यांना देतो? ह्याच्यापेक्षा वसुलीचे आकडे बघा तुम्ही. मालकाला खुश करायचं असतं, मालकाला खुश केलं नाही तर तो रुग्णावर लात मारून मंत्रीपद काढून नाही घेणार का? मग एवढी मोठी कामं अनिल परवांकडे असल्यानंतर विलीनीकरणासारखे छोटे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू नका हो. सर वसुलीवरनं एक विचारतो की 100 कोटी वसुलीनंतर आज पुन्हा एकदा एक IPS अधिकारी सस्पेंड झालेला आहे, सौरभ त्रिपाठी, अंगाडिया वसुली प्रकरणात अजूनही वसुली थांबलेली नाही, कसं पाहता? जैसा राजा वैसी उसकी सरकार. आता सचिन वाजे हा कोणाचा माणूस होता हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असे सगळेच सचिन वाजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि शेवटी ते वसुली करून कुठे पोचवतात हा प्रश्न महत्त्वाचा. उगाच आता लवकरच अमेरिकेची ट्रिप चालू होणार नाही आहे. सर आणखी एक प्रश्न, ज्या पद्धतीनं पोलिसांवरचा विश्वास दिसत नाही, कारण एका पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भाड्याचे पैसे थकलेले होते, ते पोलीस स्टेशनमध्ये दाद मिळत नव्हती म्हणून एका शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्याकडे जाऊन दाद मागावी लागली, काय प्रतिक्रिया त्यांच्या? म्हणजे पोलिसांची ज्या पद्धतीने आज अवस्था आमच्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, त्यांचं मनोबल खचलं जात आहे, त्यांना आज काय आधार दिला जात नाही आहे, आणि वरिष्ठ जे त्यांचे अधिकारी आहेत ते कोणाच्या दुसऱ्याच्या म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे आणि पदाधिकाऱ्यांसारखे अगर वागत असतील तर मग खालच्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा होते? मग अशाच सगळ्या घटना घडणार. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये हे अशा घटना वाढत जाणार. म्हणून खालच्या अधिकाऱ्यांकडे असे आज त्या नांदगावकरकडे कोणाकडे गेले, उद्या दुसरीकडे गेले, म्हणजे आज पोलिसांची काय अवस्था आहे ह्याचं उत्तम उदाहरण आहे. थँक्यू. आणि सर शेवटचा प्रश्न, म्हणजे आता मोबाईल बाजूला ठेव. सर शेवटचा प्रश्न आहे, जो अधिकारी आपण म्हटलं की जे पदाधिकारी आहेत राजकीय नेत्यासारखे वागत आहेत त्यालाच अनुसरून विचारतो, नुकतीच जी आयुक्तांची नेमणूक झालेली आहे. कोण आयुक्त? संजय पांडे यांची. त्यांना DG वरनं पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त बनवलं होतं, कोर्टात एक खटला चालला, कसं पाहता याकडे आपण? त्यांना जाणून बुजून तिकडे बसवलं? मी सरळ पाहत नाही याकडे कसं पाहतो. सरळ पाहत नाही आम्ही ऐकलेलं की येणाऱ्या आम्ही ऐकलं आहे IQ बातमी 2024 ते लोकसभा लढवणार आहेत मुंबईमध्ये शिवसेनेकडून असं मी